नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भाऊचं यूट्यूब चॅनल सचिन सर्कल क्रिएशनवरील नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आणि एका इंटरेस्टिंग टॉपिकवर बनवलेला आहे। तर मी मित्रांनो, व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। अरे तू फक्त स्टेटसच बघू शकतो, समोरून बोलायला गुणदम पाहिजे। ए तू बांगड्या भरून घे, एक डजन बांगड्या भरून घे आणि धरीचे शेंड्याला तू बांगड्या भरून घे। मित्रांनो, डेमोवरून समजलं असेल आपण व्हिडिओ कोणत्या प्रकारचा बनवणार आहोत। तर आजच्या व्हिडिओसाठी लागणारे बिटमार्क प्रोजेक्ट अँड सेक प्रेसेट या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती डाउनलोड करून घ्या, अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल। इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल। त्यानंतर सिम्पली तुम्ही प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉईज ॲटिट्यूड बिटमार्क याची जी लिंक दिलेली ते तुम्ही इम्पोर्ट करून घेतलेलं असणार, त्यावर क्लिक करायचं आहे। फर्स्ट बिटवर यायचं आहे आणि मी टेलिग्राम चॅनलवर ह्या सर्व PNG देत आहे, त्या PNG तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। फर्स्ट PNG अशा प्रकारे ॲड करायचे। पुढच्या बिटला जाऊन सिम्पली इथून कट करून घ्यायचं। त्यानंतर नेक्स्ट बिटला जाऊन प्लसवर जाऊन मीडियामध्ये जाऊन परत दुसरी PNG ॲड करून घ्या। अशा प्रकारे सर्व PNG तुम्ही ॲड करून घ्या। PNG ॲड करून झाल्यानंतर 6.25 ह्या बिटवर यायचं आहे। प्लसवर जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी हा एक PNG दुसरा दिलेला आहे, इथे ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे। नेक्स्ट बिटवर जाऊन तो तिथून कट करून घ्यायचं। परत नेक्स्ट बिटवर जाऊन तोच इमेज ॲड करायचं। परत नेक्स्ट बिटवर जाऊन त्यावर क्लिक करून सिम्पली इथून कट करून घ्यायचं। त्यानंतर परत प्लसवर जाऊन राहिलेला आपला एक PNG आहे तो या ठिकाणी ॲड करून घ्यायचं। राहिलेला पार्ट रिमूव्ह करायचं। त्यानंतर आपलं सिम्पली प्लसवर जाऊन तुमचा फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा। फॉर एक्झाम्पल हा फोटो घेतला, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो या ठिकाणी ॲड करू शकता। त्यानंतर सिम्पली फोटोला शेवटपर्यंत नेऊन शेवटपर्यंत करून घ्यायचा असं। त्यानंतर इथे येऊन फोटो इथून स्प्लिट करून घ्यायचा आणि इथे प्लसवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्ट करून हा पल्स साईज हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा। इथून पण स्प्लिट करून घ्यायचा आणि ते इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्ट करून ॲड टू शेक ॲड करून घ्या। स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून ह्या शेवटच्या फोटोमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्ट करून ब्लिंकचा इफेक्ट ॲड करायचा। त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी 2 Hz करून घ्यायची। सिम्पली ह्या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे आणि शेक प्रिसेटमध्ये जाऊन तुम्हाला PNG दिलेला इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं। कॉपी करून झाल्यानंतर परत बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि आपण ॲड केलेल्या PNG आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा। सर्व PNG इफेक्ट पेस्ट करून घ्या। इथेपर्यंत इफेक्ट ॲड करून झाल्यानंतर तुम्ही सिम्पली परत बिटमार्क प्रोजेक्टमधून बाहेर यायचं आहे। शेक प्रिसेटमध्ये जाऊन 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि परत बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन शेवटी यायचं आहे आणि या शेवटच्या फोटोला पेस्ट करायचं। परत ह्या आधीच्या फोटोला पण तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्ही सिम्पली
एक्सपोर्टवर क्लिक करून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओचं मटेरियल टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। टेलिग्राम आणि इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन व्हा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुन्हा नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।